मित्रांनो, जी एस अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण टॅलीची सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, टॅली हा कोर्स कोण करतं, टॅलीचा आपण इतिहास पाहणार आहोत. त्याच्यानंतर टॅली ERP, त्याच्यानंतर टॅली प्राईम, शॉपर 9, टॅलीचा इंटरफरन्स, त्याच्यानंतर टॅली कोणासाठी उपयोगात पडतो, तुम्ही जर टॅली केली तर तुम्हाला काम कोणतं मिळतं, सॅलरी किती मिळते आणि कुठे काम करू शकता तुम्ही टॅली केल्यानंतर, आणि टॅलीचा उपयोग कुठे होतो, याबद्दल सविस्तर चर्चा आणि याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढे पाहूया टॅलीबद्दलची माहिती. आता आपण टॅलीचा इतिहास पाहूया. टॅली सोल्युशन ही बंगळुरूमध्ये एक कंपनी मित्रांनो, जी श्याम सुंदर गोयका आणि भरत सुंदर गोयका हे वडील आणि पुत्र आहे, यांनी 1986 ही कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीची स्थापनेचे उद्देश मित्रांनो, ते त्यांची स्वतःची एक कंपनी, त्यांचे आर्थिक व्यवहार व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी हे सॉफ्टवेअर लॉन्च केलं होतं. आणि त्यांचा उपयोग पाहता त्यांनी ह्या जगासाठी ओपन करून ठेवलं, म्हणजे जगामध्ये त्यांनी हे सॉफ्टवेअर पुरवलं. त्यांनी जे सॉफ्टवेअर बनवलं त्याची जी पहिली आवृत्ती, त्याला पेट्रियॉटिक फायनान्शियल अकाउंटिंग असं म्हटलं जात होतं. त्यांनी पाहता पाहता 2006 या टॅली सॉफ्टवेअरचे जे ग्राहक आहे ते 1 दशलक्षहून अधिक बनवले होते. त्यांना या सॉफ्टवेअर बनवण्याच्या आणि या सॉफ्टवेअर पुरवण्याबद्दल त्यांची जी मेहनत होती, त्या मेहनतीबद्दल त्यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील पद्म पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ही त्यांचा इतिहास आहे मित्रांनो. पुढे मित्रांनो, या टॅली सॉफ्टवेअरचं अपडेट कसं गेलं ते पाहूया. तर त्यांनी जे सुरुवातीला सॉफ्टवेअर बनवलं होतं ते 3.0 या नावाने ओळखलं जातं. त्याच्यानंतर ते 1990 त्यांनी जे मूलभूत गरजा होता त्या टॅलीमध्ये आणल्या. त्याच्यानंतर त्यांचं अपडेट वर्जन आलं टॅली 3.12, हे 1992 आलं होतं मित्रांनो. त्यांनी त्याच्या काही ऑफर आणल्या होत्या. त्याच्यानंतर टॅली 4 आलं होतं, हे 1992 लॉन्च झालं होतं. याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट डॉससाठी सपोर्ट केलं, म्हणजे ते जे बनवलं ते मायक्रोसॉफ्टसाठी बनवलं होतं. त्याच्यानंतर पुढे 4.5, त्याच्यानंतर 5.4, 6.3, टॅली 7.2, 8.1 असे अपडेट येत गेले. आता त्याची जर सांगायचं झालं तर 4.4 हे 1994 आलं. त्यांनी जे काही फीडबॅक असतात ते, मागचे काही त्रुटी असतात ते क्लिअर करत करत अपडेट आणत गेले. 5.4 1996 आलं. त्याच्यानंतर 6.3 हे 2001 आलं. ते विंडोज आणि लिनक्ससाठी वॅटसाठी उपयोगात आलं, जेव्हा भारत अर्थव्यवस्थेमध्ये वॅटचा उपयोग करण्यात आला तेव्हा ते त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलं. टॅली 7.2 हे 2005 विकसित केलं गेलं होतं, म्हणजे जे अधिक त्यांचं वाढीव काम असतं ते करत होतं. टॅली 8.1 हे वेतन आणि विक्रीचे ठिकाण व्यवस्थापित करण्यासाठी उद्देशासह 2006 विकसित केलं गेलं होतं. पुढे टॅली 9 हे 2006 आलं होतं. त्याच्यामध्ये TDSची गणना, त्याच्यानंतर EDDS भरणे आणि FBTचे विविध जे फायलिंग असतात त्या त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आल्या होत्या. टॅली ERP 9 हे 2009 हिथं जगप्रसिद्ध झालं. याच्यामध्ये मित्रांनो, तेव्हा त्यांनी ई लॉगिंग सुरू केली, म्हणजे तुम्ही तुमचं अकाउंट लॉगिंग करू शकता आणि कोणत्याही भारतामध्ये, भारताच्या बाहेर कुठेही गेलं तर तुम्ही तुमचं अकाउंट तुम्ही लॉगिन आणि पासवर्डच्या वापराने तुम्ही कुठेही ओपन करू शकता आणि तुमचे व्यवहार करू शकत होता. त्याच्यानंतर आता लेटेस्ट आलेलं अपडेट 2020 ते टॅली प्राईम आहे. याच्यामध्ये त्याचे नेव्हिगेशन करणं, तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड, त्याच्यानंतर मल्टीटास्किंग तुम्ही याच्यामध्ये करू शकता. त्याच्यामध्ये GST पण ॲड केलेली आहे, ती 2009 GST ॲड केली होती. टॅलीने अनेक विद्यार्थ्यांचे आणि उद्योजकांचे आणि चार्टर्ड अकाउंटचे या तिघांचे जीवन बदलले. आता तिघांचेच नाही, सगळ्या बिझनेसमॅन लोकांची त्यांनी त्या टॅलीमुळे लाईफ सोपी केलेली आहे. कारण की अकाउंटिंगसाठी पूर्णच्या पूर्ण आपण टॅलीवर डिपेंड असतो आणि ज्यांनी टॅली केला त्यांच्यासाठी तर पूर्ण जॉब ऑपॉर्च्युनिटी तर खूप आहे. तुम्ही टॅली कोर्स करून तुम्ही व्यवहारातील गणते, त्याच्यानंतर ते एखाद्या बिझनेसच्या पावत्या अपडेट करू शकता मित्रांनो. आणि टॅली कोर्स हा करणे तुम्ही पुढं पाहणारच आहे की काय उपयोगाचं. तर आता पुढे पाहूया. आता टॅलीचा फुल फॉर्म पाहूया की टॅलीला काय म्हणतात. तर मित्रांनो, त्याला ट्रान्झॅक्शन अलॉइड इन लिनियर लाईन यार्ड, त्याला एक रेषीय यार्डमध्ये परवानगी असलेला व्यवहार असे म्हणतात. टॅलीचं मिनिंग सांगायचं झालं तर त्याला खाते किंवा हिशोब, डेबिट आणि क्रेडिटचे रेकॉर्ड, गेमच्या स्कोरचे किंवा यासारखे रेकॉर्ड त्याला टॅली करणे, त्याच्यानंतर टॅली स्टिक देखील आपण म्हणू शकतो. कर्ज आणि पेटीएमची रक्कम मुद्देसाठी जे अपडेट असतात ते तिथे तुम्हाला दाखवलं जातं. हे टॅलीचं मिनिंग आहे मित्रांनो. मित्रांनो, टॅली ERP 9 म्हणजे काय याबद्दल आपण माहिती पाहूया. तर भारतातील सर्वात लोकप्रिय आणि व्यवसाय व्यवस्थापनासाठी बनवण्यात आलेले हे एक सॉफ्टवेअर मित्रांनो.
या सॉफ्टवेअरमध्ये लघु मध्यम उद्योगासाठी संपूर्ण एंटरप्राईज सॉफ्टवेअर आहे म्हणून ओळखलं जातं। हे एक असं परिपूर्ण सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये तुम्ही GST ची नोंद करणे, त्याच्यानंतर विविध व्हॅटचा कॅल्क्युलेशन करणे तुम्ही इच्छित करू शकता। टॅली ERP 9 हे व्यवसायासोबत, जे व्यवसायाचे मालक असतात त्यांच्यासोबत त्यांना कर्मचारी असतात त्यांच्यासाठीही सोपीचे, त्यांचा त्यांनी दिलेला पगार याची व्यवहार ठेवणे, त्याच्यानंतर तुम्ही GST सारखे लेखांकन, वित्तीय यादी, त्याच्यानंतर खरेदी विक्री, विक्री पॉईंट ऑफ सेल्स, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग, कास्टिंग, जॉब कास्टिंग, पेरोल आणि विविध शाखा व्यवस्थापनाचे सोबत एक्सरसाइज, आपण एक्सेलचे जे डाटा एंट्री असतो ते करू शकतो। DTSमध्ये TCS अशा वेगवेगळ्या व्यवहाराचे कामे तुम्ही या सॉफ्टवेअरमध्ये करू शकता। त्याचा इंटरफेस तुम्हाला वरती दिलेल्या इच्या स्क्रीनवर दिसत असेल, हा त्याचा इंटरफेस आहे। त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं बिलिंगचं, त्याच्यानंतर तुम्ही कधी काय कोणता माल घेतला, रिमाइंडर, हे सगळेचे सगळे ऑप्शन टॅली ERP 9 अवेलेबल असतात आणि यालाच आपण टॅली ERP 9 म्हणत असतो। आता पुढे पाहूया। आता आपण मित्रांनो, तुम्ही टॅलीचं तर मिनिंग्स पाहिला, तर आता ERPचं मिनिंग काय ते समजून घ्या। तर टॅली ERPला एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग सिस्टम ERP, त्याला आपण टॅली सोल्युशन असंही म्हणतो। आता त्याच्यासोबत नवीन अपडेट 2020 आलेलं ते टॅली प्राईम आहे। आता ते टॅली प्राईम काय ते समजून घ्या। तर मित्रांनो, टॅली सोल्युशन कंपनीचे जे उत्पादन आहे ते आपण त्याला टॅली सोल्युशन कंपनीचे प्रोडक्ट म्हणतो, ते ज्यामध्ये तुम्हाला एक नवीन अनुभव पाहायला मिळणार आहे, जो तुम्ही ERP मध्ये थोडा कमी होता आता तो जास्त यूजर फ्रेंडली केला त्यांनी। त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन आणि सर्वोत्तम वैशिष्ट्य पाहायला मिळतील, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या तुम्हाला मदती करण्यासाठी हिशोबाची कामं सहजपणे तुम्ही मॅनेज करू शकता। टॅली प्राईममध्ये तुम्हाला गो टू, स्विच टू आणि विविध प्रकारची अतिरिक्त नवीन अपडेट तिथं पाहायला मिळणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला जॉबसाठी सर्वात महत्त्वाचं की टॅली कोर्स करण्यासाठी तुम्ही प्राईममध्ये शिका किंवा ERP मध्ये शिका, दोन्ही सोपं आहे। पण मित्रांनो, जर तुम्हाला टॅली शिकायचं असेल तर तुम्हाला कोणकोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये कशी कशी फी घेतली आहे ते पाहूया। तर मित्रांनो, जर तुम्हाला टॅली ERP 9 बेसिक ॲडव्हान्स ट्रेनिंग कोर्स करायचा असेल तर तुम्हाला ॲप्रॉक्स वाईज जी फी आहे ती 1200 रुपये देणं लागतं। तुम्ही टॅली ERP 9 सोबत जर कॉम्प्रेसिव्ह आणि गाईड बिगिनिंग ॲडव्हान्स कोर्स करायचा असेल तर तुम्हाला 3500 रुपये पे करावे लागतील। आणि जर तुम्ही टॅली प्राईमसाठी जर जात असाल, तुम्ही बिगनर असाल, तर तुम्हाला 1280 रुपये भरावे लागतील। जर तुम्ही हा कोर्स समजा एखाद्या तुमच्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधून केला तर तुमचा नक्कीच फायदा होणार। पण मित्रांनो, आता हा कोर्स बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत असतो। आता तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये जाता ती इन्स्टिट्यूट किती नावाजलेली आहे तर त्याच्यावर डिपेंड असतं। आता ही फी कमी आणि जास्त दोन्ही पण होऊ शकते। जर समजा तुमच्या ओळखीची इन्स्टिट्यूट असेल, चांगली असेल, तर तुम्हाला फी कमी घेतल्या जातील। जर समजा तुम्ही एखाद्या खेड्यागेड्या गावातील जर इन्स्टिट्यूट पाहत असाल तर तिथे फी कमी असते। जर तुम्ही शहराच्या ठिकाणी असाल तर फी जास्त असते। पण हा कोर्स नक्की करा मित्रांनो, कारण की तुम्हाला भविष्यामध्ये कुठं समजा जॉब करायचं काम पडलं तर तुम्हाला टॅली विचारलं जातं, कारण की त्यांनी त्यांचे बिल अपडेट करण्यासाठी टॅली केलेला व्यक्तीच लागत असतो। आता पुढे पाहूया टॅलीनंतर। टॅली कोर्ससाठी पात्रता कोणती ते पाहूया मित्रांनो। आता तुम्ही प्रमाणपत्र कोर्स करसाल किंवा डिप्लोमा, हे तुमच्यावर डिपेंड आहे। आता तुम्ही समजा दोन्ही कोर्ससाठी जर जात असाल तर तुम्हाला या खालील दिलेल्या पात्रता पूर्ण कराव्या लागतात। मित्रांनो, तुम्ही 12वी पूर्ण केलेली पाहिजे। जर तुम्ही कॉमर्समध्ये केली तुम्हाला अत्यंत फायदा होतो, कारण की तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये जायचं असतं। त्याच्यानंतर बिझनेस मॅनेजमेंट आणि अकाउंटिंग प्राथमिक ज्ञान असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जातं। म्हणजे तुम्ही जर कॉमर्स बॅकग्राऊंडमध्ये अकाउंटिंग शिकलं असेल तुम्हाला प्राधान्य असतं। त्याच्यासोबत जर तुम्ही पदवी पूर्ण केली तर तुम्ही तुमच्या लेखा क्षेत्रातील नोकरीसाठी अर्ज करू शकता आणि तुम्हाला तिथे नक्की फायदा होतो। वित्त, लेखा आणि व्यवस्थापन किंवा व्यवसाय व्यवस्थापन असतं त्यांना, त्या विद्यार्थ्यांसाठी हा टॅली कोर्स खूप महत्त्वाचा असतो। तुम्ही हा कोर्स तिथे तुम्हाला गेल्या तुम्हाला ऑफर केला जातो। ही झाली त्याची पात्रता। पात्रता म्हणजे सरळ मित्रांनो, तुम्ही 12वी पास करा आणि कॉमर्स बॅकग्राऊंडचे असेल तर फायदा होतो, नसेल तर तुम्ही सायन्स किंवा आर्टमध्ये पण असाल तर तुम्हाला तिथे घेतल्या जातंच। फक्त तुम्हाला क्रायटेरिया एवढाच आहे की तुम्ही 12वी पूर्ण केलेली पाहिजे आणि कोणत्याही डिग्री तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला तिथे नोकरीसाठी फायदा होणारच आहे। आता मित्रांनो, आपण टॅली प्राईमबद्दल पाहूया की टॅली प्राईम काय आहे। तर मित्रांनो, टॅली प्राईम हे टॅली ERP 9 अपडेट व्हर्जन आहे। टॅली प्राईम हे टॅलीची नवीन आवृत्ती म्हणून ओळखलं जातं। व्यावसायिक मालकांसाठी डिझाईन केलं गेलेलं आहे, जे त्यांना कुठूनही कधीही कोणत्याही डिव्हाइसवरून लॉग इन करण्यासाठी अनुमती देतं आणि त्यांची सुरक्षा जपून ठेवतं। त्याचे प्रत्येक दिवस सोपे बनवण्यासाठी या टॅली ERP 9 किंवा टॅली प्राईमचा अपडेट व्हर्जन आणलं आहे मित्रांनो। सरळ टॅलीच्या कोणत्याही व्यवहार करण्यासाठी टॅली ERP किंवा प्राईम या दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही वापरू शकता, फक्त अपडेट व्हर्जन प्राईम आहे। आता पुढे पाहूया।
आता मित्रांनो आपण टॅलीचे फायदे कोणते किंवा टॅली प्राईमचे फायदे कोणते ते बघूया. तर मित्रांनो टॅली प्राईम हे अधिक सोपे आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपे आहे. याची जी गती आहे आणि शक्ती आहे ती अत्यंत चांगली आहे. हे विश्वसनीय आणि कार्यक्षम सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये तुम्ही लवचिक आणि भविष्यासाठी सुसज्ज कार्य करू शकता. विलक्षण सोपे मित्रांनो आणि साधे आहे. शक्तिशाली रिमोट क्षमता आणि याच्यामध्ये सहयोगांना चालना देण्यासाठी हे बनवण्यात आलं आहे. याची जी पात्र कर्मचाऱ्यांना ओळखणे आणि शोधणे हे याचं काम आहे. त्वरित अंमलबजावणी करणे, टॅली इंटिग्रेटेड आणि सपोर्ट सेंटर किंवा मालकांची जी किंमत वसूल करून देणे हे या टॅली प्राईमचे उद्देश आहे आणि याचा फायदे. आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही टॅलीमध्ये करिअर कसे करू शकता किंवा तुमचा फायदा होऊ शकतो का. तर मित्रांनो जर तुम्ही टॅली ग्रॅज्युएट असाल, तुम्ही टॅली एखादं ग्रॅज्युएशन केलं आणि टॅली कोर्स केला तर तुम्हाला मित्रांनो 5 ते 10 लाखापर्यंत पॅकेज मिळू शकतं आणि तुम्ही ती कमवू शकता. जर तुम्ही जॉब करायचं झालं तर तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी कामाला गेला तर तुम्ही 15,000 रुपये कमवू शकता. पण जर तुम्ही टॅली कोर्स करून जर गेला तर तुम्हाला 25,000 रुपये महिना तिथे मिळू शकतो. आणि ते फक्त तुमच्या सर्टिफिकेटवर डिपेंड असतं. म्हणजे तुम्ही टॅलीचा कोणता कोर्स करता तर ते त्याच्यावर डिपेंड आहे. मित्रांनो टॅली कोर्स पूर्ण ज्याने केला त्याला फायनान्स आणि कॉमर्समध्ये संधीचे आपले संधी उपलब्ध होतात. त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या संस्था, त्याच्यानंतर लहान व्यवसाय, शाळा, रुग्णालय आणि मोठमोठ्या MNCs असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला दिग्गजांचे जे खाते असते ते अपडेट करण्याची एक संधी मिळत असते. त्याच्यानंतर विविध पगारासह विविध संधी या कोर्समध्ये उपलब्ध आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर कोर्स केला तर तुम्हाला नक्की 25 ते 30 हजारपर्यंत सॅलरी मिळू शकते. आणि जर तुम्ही मोठ्या MNCमध्ये जर कामाला लागला तर तुम्हाला ते 1,00,000 पॅकेज देऊ शकतात. कारण की त्यांचं अकाउंट अपडेट करणं हे महत्त्वाचं असतं, त्यांचे व्यवहार बरोबर ठेवणे, त्यांच्यामध्ये ते टॅली करणं हे महत्त्वाचं काम आहे. कारण की ते पूर्ण व्यवसाय पैशाची डिपेंड असतं आणि कोणाला पण पैसा प्यारा असतो मित्रांनो. त्याच्या पैशामध्ये घोळ त्यांना चालत नाही. त्याच्यामुळे हे सॉफ्टवेअर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ते सॉफ्टवेअर शिकणे पण महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ते कोर्स कम्प्लीट केला तर तुम्हाला नक्की 5 ते 10 लाखापर्यंत पॅकेज मिळू शकतं. हे डिपेंड आहे तुमच्या सर्टिफिकेटवर. आता पुढे पाहूया. आता मित्रांनो तुम्ही कोर्स कम्प्लीट केला तर त्याच्यानंतर तुम्हाला जॉब पण लागला तर तुम्हाला जॉब किती आणि कसा आणि कोणता मिळू शकतो ते पाहूया. मित्रांनो जर समजा तुम्ही टॅली कोर्स पूर्ण केला तर तुम्हाला मिनिमम, मी सांगतो गॅरंटी देतो की मिनिमम तुम्हाला पॅकेज 1,70,000च्या वरतीच मिळायला पाहिजे. पण बेसिक पॅकेज जर झालं तर ते 1,70,000 मिळू शकतं. आता याच्यामध्ये तुम्हाला टाईप आहे. जर तुम्ही अकाउंट एक्झिक्युटिव्ह जर बनला तर तुम्हाला तेच पॅकेज 4 ते 7 लाखापर्यंत जातं. जर तुम्ही कनिष्ठ लेखापाल जर झाला तर तुम्हाला 1,00,000 ते 3,50,000 किंवा 4 लाखापर्यंत पॅकेज जाऊ शकतं. त्याच्यामध्ये जर तुम्ही डेटा एंट्री ऑपरेटर जॉब म्हणून जॉब करत असाल तर तुम्हाला 1.5 ते 3 लाखापर्यंत पॅकेज असतं. जर तुम्ही खाते सहाय्यक असाल म्हणजे एखाद्या खात्याचं हेल्पर म्हणून काम करत असाल तर तुम्हाला 1,00,000 ते 4,00,000 पॅकेज आहे. आणि तेच तुम्ही जर टॅली ऑपरेटर म्हणून लागला तर तुम्हाला तेच पॅकेज 1.5 ते 3.5 लाखापर्यंत जातं. म्हणजे मित्रांनो जर तुम्ही टॅली कोर्स केला तुम्ही घरी राहत नाही एवढं फिक्स आहे. आता पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तर एवढे जॉब आहे मित्रांनो की तुम्ही टॅली कोर्स केला तर तुम्हाला नक्की जॉब मिळतो. नक्की म्हणजे नक्की. आणि तुमच्या तालुक्या जिल्ह्यामध्ये तर हमखास टॅली ऑपरेटरची गरज असते. तर टॅली कोर्स हा कधी न संपणारा कोर्स आहे मित्रांनो. तुम्ही हा कोर्स करा, 12वी झाल्यानंतर तरी करा मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जॉबसाठी कुठं वणवण फिरायचं काम नाही पडणारच नाही. आणि जर लागत असेल तर माझ्या खाली DM करा, मी तुम्हाला सजेस्ट करीन. मित्रांनो जर तुम्ही एखाद्या व्यवसायाचे मालक असाल आणि तुम्हाला टॅलीचं सॉफ्टवेअरची गरज असेल किंवा तुम्हाला एखाद्या अकाउंटिंगची गरज असेल तर तुम्हाला टॅलीचं सॉफ्टवेअरचं काम पडतं. आणि ते टॅली सॉफ्टवेअर पाहू आपण की किती प्रकारचे आणि त्याचे प्राईस किती येते. मित्रांनो जे टॅली ERP 9 जे ओळखलं जातं चांगलं सॉफ्टवेअर म्हणून त्याची जर बेसिक प्राईस बी झाली मित्रांनो ती 18,780 रुपये. हे ॲमेझॉन कंपनीचं एक मी हे घेतलं आहे मित्रांनो स्क्रीनशॉट, तर तुम्ही इथं पाहू शकता. जर ॲमेझॉनचं सिम्पल पावर ऑफ सिम्प्लिसिटी टॅली नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, त्याला आपण ERP 9 म्हणतो. त्याची जी प्राईस आहे ती 18,780 रुपये. आणि काही थोडी ऑफर असेल तर ते कमी होऊ शकतं, पण बेसिक प्राईस तर हीच आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला 18,780 रुपयाचं सॉफ्टवेअर 9 ERP मिळतं. आणि आता पुढे तुम्हाला प्राईम आहे, त्याच्यानंतर Shopper 9 आहे, ते आपण पाहूया की किती रुपयात मिळतं ते. आणि तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही मी खाली लिंक देईल तिच्यावर तुम्ही जाऊन किंवा आपल्या GVS Academy.in जा. तिच्यावर तुम्हाला या पूर्ण प्राईस आणि लिंक दिलेली आहे, तिच्यावर तुम्ही खरेदी करू शकता जर कोणाला गरज लागत असेल तर. आणि कोणाला शिकायचं असेल तर तुम्ही हे एखाद्या इन्स्टिट्यूटकडे जाऊन शिका. कारण की एखाद्या विद्यार्थ्याला जर हे सॉफ्टवेअर शिकायचं तर तुम्ही 18,000 खर्च करून तुम्हाला ते परवडत नाही. मग एखाद्या इन्स्टिट्यूटकडे एखाद्या जे कोर्स घेतात त्याच्याकडे जाऊन दिला तर मित्रांनो त्यांनी ऑलरेडी सॉफ्टवेअर घेतलेलं असतं आणि ते तुम्हाला शिकवण्याचं काम करतात. त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटवर जा, तुम्ही 5 ते 3-2 हजार तुम्ही कोर्स करू शकता. तुम्हाला 18,000 सॉफ्टवेअर घ्यायचं काम नाही.
आता मित्रांनो आपण टॅली प्राईमबद्दल पाहूया. जर तुम्हाला टॅली प्राईम समजा एखाद्या काही दिवसापुरतं घ्यायचं असेल तर तुम्ही रेंट म्हणजे भाड्याने पण घेऊ शकता. आता याचं जे भाडं आहे ते आपण सिल्वर ॲडिशनमध्ये जे सांगितलं तर सिल्वर ॲडिशनमध्ये मित्रांनो त्याची जी प्राईस आहे एका महिन्यासाठी ती 600 रुपये आणि तुम्ही 3 ते 12 महिन्यापर्यंत घेऊ शकता. जर तुम्हाला पूर्ण सॉफ्टवेअर विकत घ्यायचं पूर्ण वार्षिकसाठी तर तुम्ही ते 18,000 घेऊ शकता. आणि जर तुम्ही गोल्ड रेंटल जर घेत असाल तर तुम्हाला ते 1,800 रुपयाचं पडतं ते एका महिन्यासाठी. ते तुम्ही 3 ते 12 महिन्यापर्यंत ॲडिशन करू शकता. म्हणजे तुम्हाला बेसिक आता प्राईमचं सॉफ्टवेअर घ्यायचं झालं तर तुम्हाला ते 18,000 सुरुवात आहे. तुम्हाला ते जर हे सिल्वर आहे गोल्डसाठी तर आणखीन जास्त प्राईस आहे मित्रांनो. आणि जर पूर्ण तुम्हाला सर्वर विकत घ्यायचं तर त्याची प्राईस पुढं बघूया. आता मित्रांनो टॅली प्राईम डेव्हलपर याची जर प्राईस पाहिलं झाली तर ती मित्रांनो खूप महाग आहे. जर तुम्ही सिल्वर घ्यायला गेलं तर ते 9,000 आहे. आणि तिच्यात मित्रांनो फक्त ही किंमत आहे, अजून तुम्हाला GST ॲड करून ते आणखीन वाढून मिळतं. आणि गोल्ड जर असेल तर ते गोल्डसाठी तुम्हाला 27,000 रुपये पे करावे लागतील. हे टॅली प्राईम डेव्हलपरसाठी आहे. म्हणजे तुम्ही एखादा टॅली डेव्हलपर करत असाल तर त्यासाठी कोर्स त्यासाठी सॉफ्टवेअर आहे. आणि आता त्याचं आणखीन पुढे पाहूया आपण किती सॉफ्टवेअर येतं आणि त्याच्या प्राईस पाहू. मित्रांनो तुम्हाला टॅलीप्रमाणे एक शॉपर नाईन हे पण एक वेगळ्या कंपनीचं सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये पण एका महिन्यासाठी घ्यायला जसाल तर ते 600 रुपयाचं आहे. गोल्ड याचं ॲडिशन ते 1,800 रुपयाचे आणि डायमंड ते 12,000 रुपयाचं आहे. ते फक्त एक महिन्याचं आहे. तुम्ही जर ते माझ्या साईटवर जा ते तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. तुम्ही GSI Academy वरती लिंक आहे तिच्यावर जाऊन पाहू शकता. आणि खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे ती लिंकवर जा. तिथं मित्रांनो तुम्हाला 1 महिन्याचं 3 महिन्याचं आणि 12 महिन्याचं किती प्राईस आहे ते तुम्ही चेक करू शकता. आणि हे सॉफ्टवेअरची किंमत आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला सॉफ्टवेअर वापरायचं असेल तर तुम्ही हे व्यवसायासाठी वापरू शकता. त्याच्यामुळे एवढी याची प्राईस आहे. आणि मित्रांनो सर्वात लास्टमध्ये जर तुम्हाला टॅली प्राईमचं पूर्ण सर्वर विकत घ्यायचं असेल तर ते खूप महागाचं आहे मित्रांनो. ते पूर्ण 2,70,000 रुपयाचं सर्वर आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यात पूर्ण त्याच्यात सर्व माहिती साठवण्यासाठी तुम्हाला स्वतः वैयक्तिक तुम्हाला दुसऱ्यावर डिपेंड राहायचं काम नाही. तुम्ही तुमचा स्वतः सर्वर फिट करू शकता. म्हणजे आपला डाटा आपण आपला कलेक्ट करू शकतो दुसऱ्याला द्यायचं काम नाही. नाहीतर तुम्ही टॅलीचं सॉफ्टवेअर घेतलं तर ते 12-15 हजार पडतं आणि तुम्हाला तुमचा पूर्ण डाटा त्यांच्या सर्वरकडे स्टोअर करावा लागतो. पण तुम्ही मोठे बिझनेसमॅन असाल तुम्हाला अत्यंत गरज असते. तुमचा डाटा तुम्हाला कुठं दाखवायचा नसतो सेपरेट ठेवायचा असतो. तर मित्रांनो तुम्ही स्वतःचा सर्वर विकत घ्या तर ते पडतं 2,70,000 आणि त्याच्यामध्ये आणखीन 48,600 रुपये GST ॲड करून तुम्हाला ते 3,50,000 पडेल. तर मित्रांनो तुम्ही ते सॉफ्टवेअर आता हे आपल्या छोट्या लेवलच्या मुलांसाठी नाही मित्रांनो, मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन लोकांसाठी. आपल्याला गरज काय फक्त की आपण याचा टॅलीचा कोर्स करा आणि कोर्स केल्यानंतर तुम्ही कुठे 15-20 हजाराची नोकरी मिळू शकता. हे आपलं सांगण्याचा उद्देश आहे. आता मित्रांनो जर तुम्हाला टॅली कोर्स करायचा झाला तर तुम्हाला मी काही टॉपच्या ज्या संस्था आहेत त्या सांगतो. तिच्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये एक कोर्स हा अवेलेबल आहे, तुम्ही तिथे जाऊन करू शकता. त्याच्यानंतर महिला ख्रिश्चन कॉलेज चेन्नईचं आहे. त्याच्यानंतर YMCA इन्स्टिट्यूट ऑफ ऑफिस मॅनेजमेंट नवी दिल्लीचं आहे. त्याच्यानंतर द इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अकाउंटिंग मुंबईचं आहे. मद्रास किचन कॉलेज चेन्नईचं आहे. सेंट तेरेसा कॉलेज केरळचं आहे. आणि भोपाल स्कूल ऑफ सोशल सायन्स भोपाळ हे तिथलं आहे मित्रांनो. भोपाळचं एक चांगलं तिथं जाऊन तुम्ही हा कोर्स करू शकता. मित्रांनो हा या टॉपचे इन्स्टिट्यूट झाला. तसे तुमच्या खेड्यापाड्यामध्ये जिल्ह्यामध्ये पण असे इन्स्टिट्यूट असतात तिथे तुम्ही कोर्स करू शकता. पण जर चांगले ठिकाणी कोर्स केला तर चांगलं पॅकेज मिळतं. हे त्याच्यावर डिपेंड असतं. आता तुम्हाला टॅलीची सर्व काही माहिती मिळाली असेल. मित्रांनो आपण प्रत्येक विद्यार्थी गरीब घराचे असतो मित्रांनो. समजा एखादं असेल की श्रीमंत असतो पण ते मुलं इकडे ओळखत नाही. पण ज्याला घरची काळजी असते लवकर जॉब हवा असतो कारण की त्याची परिस्थिती नसते मित्रांनो शिकण्याची. तर तुम्ही टॅली कोर्स करा, कमी रुपयामध्ये तुमचा कोर्स होऊन जाईल आणि तुम्ही जॉबला पण लवकर लागाल. फक्त ते टॅलीचं काम असतं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पाठवा ज्याला या कोर्सची गरज आहे. आणि आपला ऑलरेडी एक व्हिडिओ आहे मित्रांनो, तो सध्या गुगलच्या यूट्यूबच्या ट्रेंडमध्ये. तो छोटा म्हणजे पूर्ण छोट्या याच्यात माहिती दिली होती मी बेसिकमध्ये. हे पूर्ण डिटेल माहिती आहे मित्रांनो. आणि अजून काही माहिती लागली तर मला मेसेज करा, मी तुम्हाला मदत करेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.